बीएचआर पतसंस्थेतील अपहार आणि फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या सुजित सुभाष बावीसकर वय 42 वर्ष राहणार पिंपळा, सीए धरम किशोर संकला, महावीर मनकचंद जैन आणि ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक देवीदास ठाकरे राहणार जळगाव यांना पुणे न्यायालयानं 6 डिसेंबरपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या 135 जणांच्या पथकानं शुक्रवारी बीएचआरचे अवसायक खंडारे, उद्योजक सुनील झवर, विवेक ठाकरे, सीए सांगला, महावीर जैन यांच्या घरी तसेच कार्यालयांवर एकाच वेळी छापे घातले होते. कार्यालय सील करून महत्वाची कागदपत्रं, संगणकातील डेटा, हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या होत्या. बीएचआर भाईचंद हिराचंद रायसोनीमधील अपहार आणि फसवणुकीबाबत 26 नोव्हेंबर रोजी पुणे डेक्कन पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षिका रंजना खंडेराव घोरपडे वय 65 वर्ष राहणार पुणे यांच्या फिर्यादीवरून 17,82,742 रुपयांचा अपहार आणि फसवणूक केली म्हणून MP ID प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.